अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत मार्चमध्ये एमडी ड्रग संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 6 आरोपी निष्पन्न झाले असून 4 आरोपींना पकडण्यात यश आलंय. तसेच उर्वरित दोघांचा शोध सुरू होता. याचसोबत संबंधितांवर घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा आरोप आहे. अजनी पोलीस स्टेशन येथे मार्च महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूर शहर आयुक्तालयाच्या क्राईम ब्रँचमधील NDPS पथकाने ही कारवाई करून साधारण 25 लाखाचा मुद्देमाल MD ड्रग हे जप्त केलं होतं. त्याच्यामध्ये एकूण तपासादरम्यान 6 आरोपी निष्पन्न झाले, त्यातले 4 आरोपी अटक करण्यात आले होते आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये वॉन्टेड आहेत. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नंतर असं लक्षात आलं की हे जे लोक आरोपी आहेत ह्यांनी एक टोळी तयार केलेली आहे आणि टोळीच्या माध्यमातून ह्यांनी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकूण 46 गुन्हे केल्याची आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे. आणि हे सर्व गुन्हे हे गंभीर आहेत, म्हणजे खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरी अशा विविध प्रकारचे ह्या सर्व टोळीने गुन्हे केल्याचे निदर्शनास आल्यामुळे आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल साहेब आणि क्राईमचे DCP निर्मित गोयल सर असतील, ॲडिशनल CP संजय पाटील सर असतील, यांच्या निर्देशानुसार सदर गुन्ह्यांमध्ये टोळीने गुन्हे केल्यामुळे मोका कलम ॲड करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास आता क्राईम ब्रँच इथून पुढे करत आहे. याच्यामध्ये टोटल आता 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आतिश बागडे, गौरव कटारे, शुभम खापेकर आणि यश मातनीकर हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. त्यांना अटक करून आता पुढचा तपास सुरू आहे. उर्वरित 2 आरोपी वॉन्टेड आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.